ताज्या बातम्यांसाठी युवा मार्शल चॅनलला क्लिक करा, करा। कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर बावीस मार्च पासून देशात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे सध्या सर्वत्र कोरोना रोगाने आहाकार माजवला आहे मात्र यातच सारडे विकास मंच या सामाजिक व पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणाऱ्या संस्थेने लॉकडाऊन व संचारबंदीचे नियम पाळत सोशल फिजिकल डिस्टन्स ठेवून सारडे गावालगत कोमनदेवी मंदिर डोंगर परिसरात वृक्ष लागवड करून लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळातही वृक्ष लागवड करून वृक्षांप्रती निसर्गाप्रती आपले संवेदन जागृत ठेवली आहे दिवसेंदिवस होणाऱ्या पर्यावरणाचा रास व निसर्ग संवर्धनाकडे मनुष्याचे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत सारडे विकास मंच तर्फे येथील कोमनादेवी डोंगर परिसरात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी वैशिनी गावाचे माजी सरपंच प्रसाद पाटील आदर्श शिक्षक विद्याधर पाटील श्रीमंत कौशिक ठाकूर संदीप पाटील अल्फेज जोशी मंगेश पाटील रोहित पाटील सुयोग मात्रे शिक्षक निवास गावंड अमित ठाकूर दिनेश पाटील रोहित पाटील अनिल घरत समाधान पाटील नवनीत पाटील संपेश पाटील रोशन पाटील रोहित पाटील मंगेश पाटील मिलन पाटील कांतीलाल म्हात्रे प्रतीश म्हात्रे तेजस म्हात्रे अल्पेश जोशी रोहित पाटील आदी निसर्गप्रेमी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट युवा महाराष्ट्र लाईव्ह उरण देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक नोटिफिकेशन नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह ची निगडीत